आपलं शहर कसं पाहिजे हे विजन आमच्याकडे आहे. आता काय काम प्रलंबित आहेत, कुठली काम चालू आहेत, कुठलं काम केलं पाहिजे हे सुद्धा मला माहिती आहे. आणि पक्ष म्हणून काम करत असताना आपल्या कार्यकर्त्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची. काल 19 तारखेला आल्यानंतरच माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आज स्वातंत्र्यानंतर 70-75 वर्ष नगरपंचायत सारखी निवडणूक आजही आम्ही रस्ते, पाणी, गटाऱ्या, घरकुल अशा सर्व कामांवरती लढवतोय. दुर्दैवी गोष्ट आहे, 15 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती, 15 वर्ष ज्यांच्या हातात नगरपंचायत होती, आज ते लोक पुन्हा एकदा आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे असं सांगतात. आदर्श घोटाळा ऐकला होता. आता आदर्श नगरपंचायत काय असते हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. जी लोक संडासच्या बाथरूमात पैसे खाऊ शकतात त्या लोकांची वृत्ती सुद्धा तिथं बसण्याचीच असू शकते असं मला वाटतं. खर तर आज या भागामध्ये विकास झाला पाहिजे. मी इथल्या प्रत्येक वॉर्डात फिरलोय. बंडगर वस्तीकडे जाणारा रस्ता कसा आहे हे मला माहिती आहे. मी इथल्या भागात फिरलोय. पुलाखालची परिस्थिती काय आहे हे मला माहिती आहे. मी इथल्या भागात फिरलोय. विस्तारित झालेला भाग आणि मळे भागाची परिस्थिती तिथल्या अडचणी काय आहेत हे मला माहिती आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायचे किंवा जे मला सल्ले देत आहेत त्यांनी या निवडणुकीमध्ये शहरात काय प्रलंबित विकास कामं राहिलेली आहेत यावर माझ्यासमोर यावं आणि सांगावं. बघूया कोण सांगते किती विकास झाला आणि किती विकास झाला पाहिजे. स्वर्गीय आबांचं स्वप्न होत या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे. या तालुक्याची जी दुष्काळी ओळख आहे ती दुष्काळी ओळख पुसून टाकण्याची आबांची इच्छा होती. 2014 नंतर आदरणीय ताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते काम करू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.